महाराष्ट्र में ठेकेदार भर्ती पद्धति पर आज राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रेस में जाहिर करने के बाद नागपुर में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने प्रेस कॉन्फ्रेंस में महाविकास आघाड़ी पर आरोप लगाते हुए कहा कि ठेकेदार भर्ती ये महाविकास आघाड़ी के समय लाई गई थी। तुम्हाला वारंवार सांगतो की सर्व पद्धतीचे भरतीचे जी आर कंत्राटी पद्धतीच्या सर्व प्रकारच्या भरत्याचे जी आर देवेंद्रजी सांगितल्याप्रमाणे ते माझ्याकडे आहेत। म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांच्या काळातले, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळातले, उद्धव ठाकरेजींनी सही केलेले मी तुम्हाला प्रति देतोय। देवेंद्रजींनी पूर्ण खुलासा केलाय। फक्त आता आमचं आंदोलनाचं घोषणा आहे आणि ही आंदोलनाची घोषणा करण्याकरता राज्याची संपूर्ण भारतीय जनता पार्टी आजच्या घोषणेनंतर उद्या रस्त्यावर राहणार आहे आणि यानंतर या घोषणे या आंदोलनाचा एकच मतीचा अर्थ आहे की तुम्ही जे पाप केलं आणि आता शाव बनताय, तुम्ही केलेलं पाप दुसऱ्याच्या नावानं तुम्ही जे टाकण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न केला म्हणून भाजपा उद्या 10 वाजता रस्त्यावर असणार आहे आणि यानंतर अशा पद्धतीचा खोटारडेपणा युवकांच्या मनात संताप निर्माण करणे, युवकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना आत्महत्येकरता प्रवृत्त करणे, अशा प्रकारचे वातावरण तयार करून सरकारच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे या ज्या बाबी होत आहे याला खरं तर हे जे जबाबदार लोक आहे यांनी माफी मागावी आमचं म्हणणं आहे आणि माफी मागितली नाही तर उद्या 10 वाजता आंदोलन करणार आहे। अपेक्षा करतो की थोडी जर लायकी राहिली असेल, थोडी जरी काही राहिली असेल यांच्यामध्ये तर आम्ही चूक झाली, यानंतर आम्ही अशी चूक करणार नाही, आम्ही खोटं बोललो, आम्ही युवकांना फसवलं, आम्ही काढलेले निर्णय आम्ही महायुतीच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला, महायुतीच्या गळ्यात टाकण्याकरता कटकारस्थान केलं हे यांना उद्या 9:30 वाजेपर्यंत सांगावं लागेल नाहीतर पक्ष आमचं आंदोलन करेल आणि प्रचंड तीव्र आंदोलन करेल। उद्धव ठाकरे सरकार होतं, सरकार कुणाचं नाही याला महत्व असतं, शेवटी मुख्यमंत्री हे सरकार असतं आणि सरकार म्हणून ते पॉवर डेलिगेट करतात त्या मंत्र्यांना, शेवटी सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असतं आणि म्हणून या केसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मान्यता दिली आहे, म्हणून सॉरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेव्हा मान्यता दिली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना हे निर्णय झाले आहेत। त्याच्यापूर्वी अशोक चव्हाण साहेबांच्या काळात झाले, त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात झाले, त्यामुळं मला असं वाटतं निर्णय घेतले ना मग सांगायला पाहिजे होतं आम्ही निर्णय घेतले आहे, खोटारडेपणा केलाय। म्हणजे या प्रयत्नचा मतदारचा काय आंदोलनाचा महाराष्ट्राच्या युवकांना त्यांच्या मनात समजून निर्माण करणे, खोटारडेपणा करणे, खोटं बोल पण रेटून बोल असं करणे आणि आपण घेतलेला निर्णय दुसऱ्याच्या माथी मारणे आणि त्यावर जनभावना बिघडवणे आणि जनतेच्या मनात वाईट आणणे जे कृत्य ज्या सरकारने केलंच नाही त्या सरकारबद्दल आपलं पाप झाकण्याकरता त्या ठिकाणी या महाराष्ट्राला संभ्रमात टाकणे म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे। म्हणून घ्या तुम्ही विषय पुन्हा डायव्हर्ट करताय आणि आकाशाने मला वाटतं की तुम्ही थोडा वेगळ्या पद्धतीने चाललाय। ज्याबद्दलचा विषय महाराष्ट्रात तयार करण्यात आला होता त्या 9 कंत्राटी कंपन्या बद्दल होता आणि दुसरं आता देवेंद्रजीने सांगितलं एखाद्या विषयाला किंवा एखाद्या विशेष बाबीला मी मंत्री असताना ऊर्जा मंत्री असताना जेव्हा पदभरतीला काही काळ लागला तेव्हा त्या काळामध्ये या जी आर प्रमाणे अनेक लोक कंत्राटी कामगार म्हणून काम करतात पण ज्या पद्धतीच्या 9 लोकांना स्पेसिफिक टेंडर काढलं त्या स्पेसिफिक टेंडर बद्दल महायुतीला कडगडाट उभं करण्यात आलं होतं, त्यामुळे कुठल्या विषयाला काम करण्याकरता
जर एखादं टेंडर काढलं असेल त्या काळापुरतं, त्याबद्दल देवेंद्रजींनी सांगितलंच आहे. त्यामुळं त्या विषयात तुम्ही विषयाला डायव्हर्ट करता ज्या विषयाबद्दल ही प्रेस आहे, किंवा ज्या विषयाला धरून त्यांनी त्यांनी खोटारडेपणा केला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, त्या विषयाचं देवेंद्रजींनी सरकारनी कंत्राटी भरती संबंधाने 9 टेंडर जे होते ते सर्व रद्द केले, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेकडनं अभिनंदन. आणि बोलगवळ्या खोटारड्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागा दाखवण्याचं आंदोलन.